पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर। नमस्कार, धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात आपले सहर्ष स्वागत। मी मानसी माने घेऊन आले गेल्या 24 तासातील ताज्या घडामोडी। प्रथम एक नजर प्रमुख घडामोडींवर। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स, नीतीराज इंजिनियर्स, कल्याण इलेक्ट्रॉनिक्स 57 महापालिका कॉम्प्लेक्स झाशीराणी पुतळ्याजवळ धुळे, सीमा हँडलूम हाऊस, सीमा हँडलूम म्हणजे घर आणि ऑफिस सजावटीचं सर्वोत्तम स्थान। धुळे पंचायत समितीत भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या वंदना मोरे सभापती, तर शिवसेना शिंदे गटाचे गोकुळ माळी उपसभापती, दोघांना प्रत्येकी 21 मते। धुळे शहरातील देवपूर विभागातील रस्त्यांवर खड्डे, अनेक वाहने अपघातग्रस्त, रस्त्यांवरील डबक्यांमुळे नागरी वसाहतीत आरोग्याची समस्या। कोरोना संसर्गाचे सावट दूर झाल्यामुळे यंदा सर्वांसाठी दिवाळी गोड होणार। दिवाळीच्या निमित्ताने अनेकांकडून पाकिट बंद फराळ खरेदी। दिवाळीत पाऊस झाला नाही तर झेंडूसह अन्य फुलांच्या विक्रीतून अपेक्षित लाभ होण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा। किलोभर फुलांसाठी 100 रुपयांची अपेक्षा। आणि भारतीय जनता पक्षाची मदत घेऊन शिंदे गटाने शिवसेनेचे चिन्ह गोठवल्याने निष्ठावंत शिवसैनिक पेटून उठला आहे। येणाऱ्या काळात धडा शिकविणाऱ्या थोरात यांचा इशारा। आता बातम्या विस्ताराने। धुळे पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाच्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना शिंदे गट एकत्र आला। या गटातर्फे सभापती पदासाठी उमेदवारी केलेल्या भाजपच्या मोहाडी गणाच्या वंदनाबाई रतन मोरे यांना 21 मते मिळाली। तसेच उपसभापती पदाचे शिवसेना शिंदे गटाचे बोरकुंड गणाचे देवेंद्र माळी यांना देखील 21 मते मिळाली। सभापती पदासाठी शिवसेना ठाकरे गटाकडून मीनाबाई सोनवणे आणि काँग्रेसतर्फे मंगलाबाई भिल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते, पण मंगला भिल यांनी माघार घेतली। मीनाबाई सोनवणे यांना 9 मते मिळाली तर उपसभापती पदाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार योगराज पवार यांना 9 मते मिळाली। हात उंचावून मतदान प्रक्रिया पार पाडण्यात आली। धुळे पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती यांचा 2.5 वर्षाचा कार्यकाळ संपल्यानंतर सभापती आणि उपसभापती पदाची निवडणूक घेण्यात आली। अलीकडेच मुंबईत आरक्षण काढण्यात आले होते, त्यात सभापती पद अनुसूचित जमातीच्या महिलेसाठी राखीव झाले होते। तेव्हापासून सत्ता मिळवलेल्या भारतीय जनता पक्षात इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू होती। सभापती पदासाठी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या वतीने मोहाडी गणाच्या वंदनाबाई रतन मोरे यांनी, तर उपसभापती पदासाठी बोरकुंड गणाचे शिवसेना शिंदे गटाचे सदस्य देवेंद्र गोकुळ माळी यांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले। यावेळी शिवसेना ठाकरे गटातर्फे सभापती पदासाठी मीनाबाई सोनवणे यांचा अर्ज दाखल करण्यात आला। त्याचवेळी सुरक्षिततेचा उपाय म्हणून काँग्रेस तर्फे मंगलाबाई लक्ष्मण भिल यांचाही अर्ज दाखल करण्यात आला। छाननी सर्वांचे अर्ज वैध ठरल्यानंतर काँग्रेसच्या मंगला भिल यांनी उमेदवारी मागे घेतली। उपसभापती पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे योगराज पवार मैदानात होते। निवडणूक निर्णय अधिकारी गायत्री सैंदाणे यांनी हात उंचवून मतदान प्रक्रिया पार पाडली। यावेळी भाजप आणि शिंदे गटाच्या उमेदवारांना प्रत्येकी 21 मते मिळाली, तर विरोधी गटाच्या उमेदवारांना प्रत्येकी 9 मते मिळाली। यावेळी योगराज पवार यांनी भाजपच्या उमेदवार वंदना मोरे यांच्या जात पडताळणी प्रमाणपत्रावर आक्षेप घेतला। मोरे यांनी केवळ नक्कल जोडली आहे, ती बरोबर आहे याचे प्रमाण काय, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला। तेव्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मूळ प्रमाणपत्र सादर करण्यास 20 मिनिटांचा अवधी दिला। यावेळेत वंदना मोरे यांनी मूळ प्रमाणपत्र सादर केले, त्यानंतर हात उंचावून मतदान घेण्यात आले। निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत आनंद व्यक्त केला।
आज रोजी पंचायत समितीची सभापती आणि उपसभापती पदाच्या पार पडलेल्या निवडणुकांमध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टीचे युतीचे उमेदवार सभापतीपदी वंदना मोरे आणि उपसभापतीपदी देवेंद्र माळे यांची निवड करण्यात आली आहे. तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही सतत प्रयत्न करतच होतो, परंतु आता या पुढच्या काळात मिळालेल्या संधीचं सोनं करत विकासाचा अंशेष भरून करण्यासाठी आम्ही सगळे बांधील आहोत. या पुढच्या काळामध्ये शिवसेनेच्या नेतृत्वात आणि त्यांच्या माध्यमातून जनतेची सेवा करायची संधी मिळाली याबद्दल सर्वांचे धन्यवाद. या प्रक्रियेत भाग घेणाऱ्या सगळ्या सदस्यांचे, नेत्यांचे, सर्वांचे आभार मानतो. सन 2020 भारतीय जनता पार्टीने निर्विवाद अशा प्रकारचं बहुमत धुळे तालुक्याच्या पंचायत समितीमध्ये प्रस्थापित केलं, परंतु दुर्दैवाने काही दळभद्री लोकांनी ओबीसी आरक्षणाच्या संदर्भामध्ये उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्या दळभद्री लोकांना आज पुन्हा उत्तर मिळालेलं आहे या निकालाच्या माध्यमातून. 2020 नंतर ओबीसी आरक्षणाच्या नंतर आमची पंचायत समितीमध्ये 4 सदस्य संख्या कमी झाली. आम्ही 19 होतो, सदस्य संख्या 16 झाली आणि त्याच्यामध्ये तोडाफोडीच्या राजकारणामध्ये 15-15 असं समीकरण झालेलं असताना भारतीय जनता पार्टी शिवसेना अशी युती आमची रात्री झाली आणि भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीच्या माध्यमातून 21 सदस्यांनी आज वंदना मोरे यांना निर्विवाद मतदान करून भारतीय जनता पार्टीच्या सभापती आज विराजमान झालेले आहेत. क्रिप्टो करन्सी इन्व्हेस्टमेंटच्या नावाखाली अल्पशा गुंतवणुकीत मोठा परतावा मिळेल असे सांगून धुळे आणि सोलापूर येथील शेकडो नागरिकांना गंडा घालण्यात आला आहे. यात संबंधितांनी गुंतवणूकदारांना लाखो रुपयात फसविले आहे अशी माहिती ॲडव्होकेट चैतन्य भंडारी यांनी दिली. अल्पावधीत जास्त पैसे मिळतील अशी अपेक्षा बाळगून नागरिकांनी स्वतःची आर्थिक फसवणूक करून घेऊ नये असे आवाहनही भंडारी यांनी केले आहे. कोरोना संसर्गाच्या काळात अनेक उद्योग व्यवसाय बंद झाले, त्याचा अनेकांच्या आर्थिक परिस्थितीवर परिणाम झाला. या बाबींचा काहींना फायदा घेतला आहे. क्रिप्टो करन्सी इन्व्हेस्टमेंट अशी योजना असून अनेकांना फसविण्यात आले आहे. एका कंपनीने धुळ्यातील नागरिकांना गुंतवणूक करण्यात प्रोत्साहित केले. प्रारंभी 8,000 रुपये गुंतवणूक करा, नंतर दरमहा 6,500 रुपयांचा परतावा मिळेल असे सांगण्यात आले. अल्पावधीत भरपूर परतावा मिळणार असल्याचे लक्षात घेऊन अनेकांनी आपल्याकडील सोने, प्लॉट, वाहन विक्री करून क्रिप्टो करन्सी इन्व्हेस्टमेंटमध्ये पैसे गुंतविले. काही गुंतवणूकदारांना सांगितल्याप्रमाणे परतावा देण्यात आला. ज्यांना परतावा दिला त्यांचा वापर करून कंपनी आणि कंपनीच्या एजंटने अनेकांना गुंतवणूक करण्यास भाग पाडले. अनेकांकडून गुंतवणूक झाल्यानंतर आता कंपनीकडून काहीही प्रतिसाद देणे बंद झाले आहे. धुळे शहर आणि सोलापूर येथील 1,000 नागरिकांना कंपनीच्या एजंटने फसविले आहे. अल्प गुंतवणुकीत मोठा परतावा देण्याचे सांगून या कंपन्या मोबाईलवर लिंक पाठवितात. नागरिकांनी या लिंकवर जाऊ नये आणि स्वतःची फसवणूक करून घेऊ नये असे आवाहनही भंडारी यांनी केले आहे. याबाबत पोलीस प्रशासनाने देखील आवाहन केले आहे. आपण सर्वांना माहीत असेल की CCH स्कॅम, क्लाउड स्कीमर जे मायनर त्याला म्हणतो आणि मॅक्स म्हणून हे नवीन पद्धतीचं एक फ्रॉड सुरू करण्यात आलं होतं. आणि नेमका हा फ्रॉड काय, मी थोडक्यात आपल्याला सांगतो की एक चेन तयार होते, म्हणजे तुम्हाला व्हॉट्सअपला एक मेसेज येणार आहे, एक लिंक येणार आहे एखादा तुमच्या मित्रांमार्फत किंवा काही एजंटमार्फत की तुम्ही याच्या लिंकवर क्लिक करून तुमचा रजिस्ट्रेशन करा. आणि रजिस्ट्रेशन केल्यानंतर काही बरेचसे प्लॅन्स असतात, जसं 5,000 प्लॅन असेल, 8,000 आणि त्याच्याने वरती ते प्लॅन चालले जातात. आणि याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर जर मी 8,000 रुपयाचा प्लॅन घेतलेला आहे तर मला 6,200 रुपये प्रति दिवस मिळणार आहे, म्हणजे 35 दिवसासाठी मला 8,000 टाकून 2,17,000 रुपये मिळणार आहे. आणि याचा लोकांना काय वाटलं की एक नागरिकाला की मला लालच आली मनामध्ये, म्हणून त्यांनी डबलची इन्व्हेस्टमेंट सुरू केली. तर म्हणून अशा फेक लिंक्सला तुम्ही बळी पडू नका आणि कोणत्याही गव्हर्नमेंटच्या स्कीम्स अनुसार असे कोणतेही हे आहे नाही. आणि हे लोक काय करतात, तुम्हाला बिटकॉइन्स तुम्हाला किंवा क्रिप्टो करन्सीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला लावतात, पण ती क्रिप्टो करन्सी नाही आहे, ते स्वतःचं जनरेटेड एक करन्सी आहे, ते त्याला क्रिप्टो करन्सी असं म्हणून तुम्हाला त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायला लावतात. व्हिडिओमध्ये
धुळ्यात आता नियर अबाउट माझ्या कॉन्टॅक्ट अनुसार म्हणजे तक्रारी लोकांनी माझ्याकडे केल्यात की याला आपण प्रायव्हेट इन्व्हेस्टिगेशनच्या माध्यमातून काय करू शकतो. तर 200 वरती लोक आहेत. मी प्रत्येकाला एकच सजेशन दिलेत की तुम्ही इन्चार्ज सायबर सेलला जाऊन तुमची तक्रार करा आणि जे तुम्ही पैसे टाकलेले जे अकाउंटमध्ये पैसे टाकले असेल त्याचे स्क्रीनशॉट्स तुम्ही ते पेमेंट स्लिप्स असेल किंवा काही मेसेजेस काही लिंक असेल ते सर्व सामावून ठेवा. कारण ते तपास यंत्रणाला त्या सर्व गोष्टी कामात पडणार आहे जेणेकरून जो व्यक्ती हा CGS मायनरचा जो लॉन्चर असेल ज्यांनी हे इन्व्हेंट केलं असेल त्याला ती यंत्रणा पकडू शकते. धुळे शहराच्या देवपूर विभागातील अनेक कॉलन्यांमधील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. दररोज अनेक नागरिक रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघातग्रस्त होत आहेत. नागरिकांकडून महापालिकेकडे तक्रारी केल्या जातात पण कुणीही दखल घेत नाही. महापालिका प्रशासन आणि सत्ताधारी सुस्त असून आम्ही त्यांचा निषेध करतो असे म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे देवपुरातील रस्त्यांवरील खड्ड्यात उतरून आंदोलन करण्यात आले. देवपूर विभागात भूमिगत गटारीचे काम करण्यासाठी सुमारे 2 वर्षापूर्वी रस्त्याचे खोदकाम करण्यात आले. त्यानंतर रस्ते पूर्ववत करण्यात आलेले नाहीत. देवपुरातील वलवाडी आणि आधारनगरमधील रस्त्यांची प्रचंड दुरावस्था झाली आहे. या भागातील रस्त्याचे डांबरीकरण अनेक महिन्यांपासून रखडले आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचते. अनेकांना खड्ड्याच्या खोलीचा अंदाज येत नाही. त्यामुळे दुचारी आणि रिक्षा अपघातग्रस्त होत आहेत. रस्त्यांवर अपघातग्रस्त होणाऱ्यांमध्ये शाळकरी मुले आणि वयोवृद्धांचा समावेश आहे. रस्त्यांवरील डबक्यांमुळे त्या भागात डासांची मोठ्या प्रमाणात उत्पत्ती झाली आहे. त्यामुळे सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. डास दुर्गंधी यामुळे नागरिकांसाठी गंभीर समस्या निर्माण झाली आहे. या परिस्थितीकडे महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी थेट खड्ड्यात उतरून आंदोलन केले. महापालिका प्रशासन आणि भाजपचे राज्यकर्ते सुप्त आहेत पण जनता मात्र त्रस्त आहे. रस्त्यांच्या परिस्थितीत बदल केला नाही तर मनसेतर्फे पुढील टप्प्यात तीव्र आंदोलन करीत महापालिका प्रवेशद्वारास टाळे लावले जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला. आंदोलन करणाऱ्यांमध्ये जिल्हा सचिव अजित सिंह राजपूत, जिल्हाध्यक्ष दुष्यंतराजे देशमुख, धुळे तालुकाध्यक्ष संतोष मिस्त्री, शहर सचिव हरीश जगताप, सतीश पाटील, अविनाश देवरे, योगेश सैंदाणे, विवेक बिडकर, आदर्श पोलादे, स्वप्नील पाटील, कुणाल पाटील, अक्षय बोरसे, श्याम सोगत, कल्पेश पवार उपस्थित होते. आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना धुळे जिल्ह्याच्या वतीने संपूर्ण धुळे जिल्ह्यातील झालेल्या रस्त्याच्या दुरावस्थेविषयी आंदोलन करत आहोत. आज आपण पाहत आहात हे आधारनगर, वलवाडी, देवपूर हा संपूर्ण भाग गेल्या 8 दिवसापासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे जलमय झालेला आहे. खड्डे कुठे आणि रस्ते कुठे हे कळत नाही आहे. महानगरपालिका संपूर्ण सत्तेत येऊनसुद्धा विधायक कामं करत नाही आहे. आज आपण 365 दिवसांची घरपट्टी भरतो, 365 दिवसांची नळपट्टी भरतो, आपण स्वच्छता कर भरतो. तर हा कर कशासाठी आहे? हा कर आपल्या जीवा रुग्णासाठी का? या ठिकाणी काल एक वयोवृद्ध माणसाचा अपघात झाला, त्याला रुग्णालयात दाखल केलेला आहे. इथून अनेक विद्यार्थी शाळेमधून जात असतात, त्यांच्या जीवितांचे अतिशय अतोनात हाल होत आहे आणि ह्या प्रशासन ह्या कारवाईला ह्या गोष्टीला संपूर्ण धुळे महानगरपालिका जबाबदार आहे. तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आम्ही धुळे महानगरपालिकेला इशारा देत आहोत की येत्या 8 दिवसात संपूर्ण धुळे शहरातील रस्त्यांची जर सुधारणा झाली नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. अजून काही बातम्या पण अल्पशा विश्रांतीनंतर. धुळे जिल्ह्याचे सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या व्यवहारात विश्वासार्ह खरेदी कोमल इलेक्ट्रॉनिक्स मध्ये. सॅमसंग कंपनीचे दर्जेदार उत्पादने पहा कोमल इलेक्ट्रॉनिक्सच्या अद्ययावत दालनात. LED टीव्ही, LED 3D टीव्ही, सिंगल डोअर, डबल डोअर, 3-डोअर फ्रीज, साइड बाय साइड फ्रीज, स्मार्ट LED टीव्ही, अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले स्मार्ट मायक्रो ओव्हन, 3D टेक्नॉलॉजी असलेले वॉशिंग मशीन, डिजिटल इन्व्हर्टर असलेले भारतातील पहिले सॅमसंग फ्रीज, जगातील फर्स्ट न्यू स्मार्ट कन्व्हर्टेबल फ्रीजर टेक्नॉलॉजीचे फ्रीज. स्पेशली इंडियन कस्टमर्सची गरज लक्षात घेता पाहिजे तेव्हा आपण फ्रीजरला फ्री सेक्शन मध्ये कन्व्हर्ट करू शकतो. याशिवाय सॅमसुई, ओनिडा, LG, सोनी, कॅल्विनेटर कंपन्यांची सर्वच उत्पादने 0% व्याजदरावर बजाज फायनान्सची सुविधा उपलब्ध. खात्रीची खरेदी करताना सूट मिळवण्यासाठी एकमात्र ठिकाण कोमल इलेक्ट्रॉनिक्स,
54 प्रबोधनकार ठाकरे संकुल झाशीर आणि पुतळ्या शेजारी धुळे दूरध्वनी 241-0-11 मॅडम 1 मिनिट फिनिक्स जिथे ॲक्युरसी तिथे फिनिक्स करन्सी काउंटिंग मशीन बस यही है जो सही है 1 किलो द्या 1 kg फिनिक्स जिथे शंकेला वाव नाही तिथे फिनिक्स वेइंग स्केल्स बस यही है जो सही है नीतिराज इंजिनियर्स लिमिटेड 1406/2 परोळा रोड बाफना बिल्डिंग शेजारी धुळे फोन क्रमांक 025-62-240-623 नंदुरबार ऑफिस मोबाईल क्रमांक 93255-74-741 अल्पशा विश्रांतीनंतर धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात पुन्हा एकदा आपले स्वागत राष्ट्र घडवण्यासाठी मनुष्य घडवण्याचा विचार महत्त्वाचा आहे इतिहासाचा अभ्यास केला तर यासाठी अनेक मान्यवरांनी प्रयत्न केलेले दिसतात त्यात इतिहासाचे चिकित्सक नानासाहेब देव यांचा समावेश आहे असे मत पुणे येथील दामोदर रामदासी यांनी व्यक्त केले नानासाहेब देव यांच्या 150व्या जयंती महोत्सवानिमित्त दामोदर रामदासी यांचे व्याख्यान झाले समर्थ वाग्देवता मंदिराच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास अनेक मान्यवर उपस्थित होते इतिहासाचे चिकित्सक आणि समर्थ वाग्देवता मंदिराची स्थापना करणारे नानासाहेब देव यांच्या 150 जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम राबविण्यात आले रविवारी सामुदायिकपणे मनाचे श्लोक पठण करण्यात आले त्यानंतर वाग्देवता मंदिराच्या सभागृहात पुणे येथील दामोदर रामदासी यांचे व्याख्यान झाले नानासाहेब देव यांचे समर्थ संप्रदायातील योगदान या विषयावर दामोदर रामदासी यांचे व्याख्यान झाले यावेळी ते म्हणाले राष्ट्र घडवायचे असेल तर सर्वप्रथम मनुष्य घडविला पाहिजे विचारांची बैठक भक्कम असेल तर समाज आणि राष्ट्राची निर्मिती अतिशय चांगल्या रीतीने होते धर्माचे राज्य येताना अधर्माचा नाश झाला पाहिजे यासाठी अनेक मान्यवरांनी काम केले आहे त्यात नानासाहेब देव यांचा समावेश आहे समर्थ संप्रदायासाठी नानासाहेब देव यांनी दिलेले योगदान अविस्मरणीय आहे कारण त्यांनी अत्यंत निष्ठेने लोकांच्या मनात धर्मस्थापना केली समाजातील जातीभेद निर्मूलन करण्यासाठी कार्य केले सामर्थ्य समर्थ करावे महान ते महंत करावे या विचारांवर त्यांनी काम केले समर्थांचे विचार नवीन पिढीसमोर नवीन स्वरूपात मांडणे ही आजची गरज आहे नानासाहेब देवांना अपेक्षित कार्य करणे हीच खरी त्यांना आदरांजली असेल त्यासाठी सर्वांनी कटिबद्ध व्हावे असे आवाहन देखील दामोदर रामदासी यांनी व्यक्त केले याप्रसंगी समर्थप्रती सुनील चिंचोरकर या पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले कार्यक्रमात समर्थ वाग्देवता मंदिराचे कार्याध्यक्ष देवेंद्र डोंगरे दिलीप महाजन समर्थ वाग्देवता मंदिराचे अध्यक्ष रमण चितळे डॉक्टर NM जोशी वृंदा निफाडकर विना भंडारी भरत कचवे मनीष बीडकर गौरव वाणी उपस्थित होते तर यांना कोणी सांगावं की तुम्ही आधीचेच मुक्त आहात आणि मुक्त व्हायला तयार पाहिजे आणि म्हणून समर्थांसारख्या अवतारी पुरुष जन्माला येतात आणि लोकांच्या हृदयामध्ये धर्मस्थापना करतात धर्मस्थापना याचा अर्थ असा आहे की तू आधीपासूनच मुक्त आहेस तू रोज होत जाणारा ईश्वर आहेस स्वतःला या कुकमंडूक वृत्तीमध्ये त्या बेडकाच्या वृत्तीमध्ये का जपतोयस स्वतःला अमुक्त कर स्वतःला बघ ऐक शिष्या येथेचे वर्म स्वय तूच आहेस हे ब्रह्म ये विषय संभ्रम धर्म कोस हा आत्मविश्वास समर्थ शिष्याला देतात पण हे भान असल्यामुळे आपण सहजपणे त्या गुलामगिरीच्या संभावनामध्ये अडकून जातो कोरोना संसर्गाचे सावट दूर झाल्यामुळे यंदा सर्वांसाठी दिवाळी गोड होणार आहे दिवाळीच्या निमित्ताने यंदा अनेकांकडून पाकिट बंद फराळ खरेदी केला जात आहे त्यात चिवडा शेव चकल्या लाडू आणि अन्य गोड पदार्थांची मागणी होत आहे यंदा तयार फराळाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे शिवाय उत्पादकता देखील चांगली आहे साहजिकच मागणीच्या प्रमाणात पुरवठा होत आहे तेव्हा दिवाळीच्या काळात पाकिट बंद फराळ विक्रीतून अपेक्षित उलाढाल होईल असे विक्रेत्यांचे म्हणणे आहे गेल्या 2 वर्षात कोणतेही सण उत्सव साजरे झाले नाहीत
कारण कोरोना संसर्ग टाळण्यासाठी आणि सर्वांना सुरक्षित करण्यासाठी नागरिकांच्या एकत्र येण्यावर निर्बंध घालण्यात आले होते, त्यामुळे सण उत्सवाच्या निमित्ताने देखील नागरिक एकत्र येऊ शकले नाहीत। त्याचा अनेकांच्या उत्साहावर, आनंदावर आणि व्यवसायावर विपरीत परिणाम झाला। सण उत्सव साजरा होत नसल्याने मागील वर्षी दिवाळी देखील साजरा झाली नाही, त्यामुळे अनेक कंपन्यांनी फराळाची निर्मिती केली नाही, त्याचा परिणाम विक्रेत्यांवर झाला। परंतु यंदा दिवाळीत कोणतेही निर्बंध नाहीत, त्यामुळे नागरिकांमध्ये मोठा उत्साह आहे, त्याचा परिणाम बाजारातील आर्थिक उलाढालीवर होत आहे। यंदा मागणी असल्यामुळे अनेक कंपन्यांनी पाकिटबंद तयार फराळ उपलब्ध करून दिला आहे। चिवडा, चकली, लाडू, शंकरपाळे, सांजोरी असे अनेक पदार्थ पाकिटबंद मिळत आहेत। यंदा नागरिकांकडून मागणी देखील आहे, त्या प्रमाणात कंपन्यांकडून पुरवठा देखील होत आहे। दिवाळी 10 दिवसांवर आली आहे, या काळात अनेकांकडून फराळाची खरेदी होईल। साहजिकच यंदा फराळ विक्रीतून चांगली आर्थिक उलाढाल होईल असे विक्रेता अमित सोनी यांनी सांगितले। मागच्या 2 वर्षांमध्ये कंपनीचे जे प्रोडक्ट होते त्यामध्ये आणि आताच्या रेंजमध्ये कंपनीने भरपूर काही चेंजेस आणलेले आहेत। त्यामध्ये यावर्षी आम्हाला फ्रेश स्वीट हे भरपूर प्रमाणात उपलब्ध झाले आहेत। फ्रेश स्वीटमध्ये उदाहरणार्थ काजू कतली, बेसन लड्डू, ड्रायफ्रूट लड्डू, ऑरेंज बर्फी, ड्रायफ्रूट लड्डू, खजूर अंजीर बर्फी, त्यानंतर फ्रेश रसमलाई, या वस्तू भरपूर प्रमाणात उपलब्ध झाल्या। तसेच यावर्षी कंपनीने मागच्या वर्षाच्या तुलनेमध्ये दिवाळीचे जे गिफ्ट बॉक्स असते, जे आपण आपल्या नातेवाईकांना देतो, त्या नातेवाईकांमध्ये त्या प्रोडक्टमध्ये कंपनीने साधारण रेंज वाढवलेली आहे। मागच्या वर्षी कंपनीने आम्हाला 9 व्हेरायटी उपलब्ध केल्या होत्या, यावर्षी कंपनीने आम्हाला 14 व्हेरायटी उपलब्ध केल्या आहेत। जास्तीच्या पावसामुळे खरीपाचे नुकसान झाले असले तरी जलस्तर उंचावला आहे, त्यामुळे रब्बी हंगामातील मक्यासाठी जलस्तराचा फायदा होईल। हवामान चांगले राहिले तर रब्बी हंगामात मक्याचे भरपूर उत्पादन घेता येईल असे म्हणत शेतकरी रब्बी हंगामाच्या तयारीला लागले आहेत। सध्या खरीपातील पिकांची काढणी आणि रब्बी शेती तयार करण्याचे काम होत आहे। धुळे जिल्ह्यात सुमारे 4,25,000 हेक्टर शेती क्षेत्र आहे, त्यातील 50% क्षेत्रात रब्बी हंगाम घेतला जातो। सध्या खरीप हंगामातील ज्वारी, बाजरी, मका, कापसाची काढणी सुरू आहे। जास्तीच्या पावसाने बहुसंख्य शेतकऱ्यांचे खरीप पिकांचे नुकसान केले, परंतु याच पावसामुळे जिल्ह्यात जलस्तर उंचावला आहे। विहिरींचे वाढलेले पाणी पाहता शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाची तयारी सुरू केली आहे। साहजिकच ग्रामीण भागात सध्या खरीप पिकांची काढणी आणि रब्बी पिकांसाठी शेती तयार करण्याचे काम दिसत आहे। सध्या कापसाची वेचणी आणि ऊसाची काढणी केली जात आहे, इतर खरीप पिके देखील काढली जात आहेत। त्यानंतर रब्बी हंगामातील मक्याचे उत्पादन घेण्यासाठी शेतकरी सरसावला आहे। खरीपातील पीक काढणीनंतर नांगरणी, सपाटीकरण, काडी कचरा निर्मूलन ही कामे करून शेतकरी आता रब्बी हंगामासाठी शेती क्षेत्र तयार करीत आहे। यांत्रिकी पद्धतीने पेरणी करून अल्पावधीत शेतीची कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न शेतकरी करीत आहे। बीजा हंगाम सुरू असल्यामुळे आम्ही 2 एकरावर मक्याची लागवड चालू केलेली आहे। मका आम्ही टोकन यंत्राने पहिल्यांदाच लावायचा प्रयोग करतो आहे। अगोदर आम्ही जी आपली रेग्युलर पद्धत होती बायांच्या सहाय्याने सारी पद्धतीने मका लागवड करतो, यावर्षी टोकन यंत्राने आम्ही लागवड करून बघतो आहे। आणि अपेक्षा आहे की उगवण शक्ती बी जर्मिनेशन पण चांगलं होईल आणि जर्मिनेशन चांगल्यामुळे मोजकेच झाड जे आपला अंतरावरती ठराविक अंतरावरती अंतर सेट करून दाण्यांची लागवड केली जाते यंत्राने, त्याच्यामुळे मोजकेच संख्याने रोपं पूर्ण क्षेत्रामध्ये उगतील आणि त्याच्यामुळे झाडही चांगलं बसेल आणि येणारा जे कणस त्या मक्याच्या झाडाला तेही चांगल्या पद्धतीने वाढ करेल आणि चांगल्या पद्धतीचे दाणे आणि क्वालिटीच्या झाडाची आणि गुणग्यांची मक्याच्या बुट्ट्यांची बनेल अशी अपेक्षा आम्हाला आहे। दिवाळीच्या काळात परतीचा पाऊस झाला नाही तर झेंडू आणि गुलाबाच्या फुलांच्या विक्रीतून अपेक्षित लाभ होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे। दसऱ्याच्या काळात पावसाने हजेरी लावली, त्यामुळे झेंडू क्षेत्राचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते। या काळात झेंडूला 100 रुपये किलो दर मिळाला होता। दिवाळीच्या काळात त्यापेक्षा जास्त दर मिळाला तर दसऱ्याच्या काळात झालेले नुकसान काही प्रमाणात भरून निघेल असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे। धुळे तालुक्यासह जिल्ह्यातील काही शेतकरी प्रयोगशील झाले आहेत।
पारंपरिक पिके घेताना शेतकरी आता फुलशेती देखील करीत आहेत. त्यात झेंडू, निशिगंधा, ग्लॅव्हेंडर, गुलाब, मोगरा असे फुलांचे उत्पादन घेतले जाते. यंदा फुलशेतीतून चांगले उत्पन्न मिळेल असा आशावाद शेतकऱ्यांना होता, कारण दसऱ्यापूर्वी फुलांची शेती चांगलीच बहरली होती. मात्र दसरा सण येण्याच्या पूर्वी जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. मध्यरात्रीला सुरू झालेला पाऊस पहाटे 5 अखंडपणे चालला, त्यामुळे फुलांच्या शेतीत पाणी साचले. पाणी साचल्यामुळे झेंडूच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मागणी एवढा झेंडू दसऱ्याच्या वेळी बाजारात आला नाही. साहजिकच झेंडूला प्रति किलो 100 दर मिळाला. आता दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी फुलशेती जोपासली आहे. येणाऱ्या 10 दिवाळीचा सण सुरू होणार आहे. या काळात पूजापाठ आणि सजावट मोठ्या प्रमाणात केली जाते, त्यासाठी फुलांची आवश्यकता असते. दिवाळीच्या काळात मागणी मोठी राहील, त्यामुळे फुलांना चांगला दर मिळेल असा आशावाद शेतकऱ्यांना आहे. मात्र या काळात पावसाने हजेरी लावू नये असेही शेतकऱ्यांना वाटते. अजून काही बातम्या, पण अल्पशा विश्रांतीनंतर. दर्जेदार इलेक्ट्रॉनिक्स होम अप्लायन्सेस साठी धुळे शहरातील एकमात्र ढोबळे सरांचे कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स. ब्रँडेड कंपन्यांची बहुविध उत्पादने वाजवी किमतीत घ्या. कल्याणी इलेक्ट्रॉनिक्समध्ये जिल्ह्यातील गोदरेज कंपनीचे एक्सक्लुसिव्ह ब्रँड आउटलेट, एसीचे समृद्ध दालन, ब्रँडेड कंपन्यांचे वॉशिंग मशीन, भांडी धुण्याचे मशीन, फुल्ली ऑटोमॅटिक घरगुती आटा चक्की, फूड प्रोसेसर, ज्यूसर, ग्राइंडर, सीलिंग फॅन, टेबल फॅन, वॉल फॅन, स्टँड फॅन, ओव्हन, इस्त्री, इलेक्ट्रिक गीझरची खरेदी खात्रीने करा. नामांकित कंपन्यांच्या एसी आणि फ्रीजचे तर स्वतंत्र दालन. हव्या त्या क्षमतेचा आणि रंगाचा फ्रीज खरेदी करा. जागतिक दर्जाच्या फेबर कंपनीची स्वयंपाकघरातील चिमणीस, कुकटॉप गॅस शेगडीसह खरेदीसाठी अर्थसहाय्य मिळेल. 0% व्याजदराचे 4 ॲडव्हान्स भरून उर्वरित रक्कम 8 भरा. व्याजदर 0%, प्रोसेस फी 0% आणि डाऊन पेमेंटही 0%. बजाज फायनान्स, HDFC बँक, HDB बँक, TVS कन्झ्युमर लोन या कंपन्यांचे अर्थसहाय्य घ्या. इन्व्हर्टर, बॅटरी विश्वासाने खरेदी करा. आकर्षक एक्सचेंज ऑफर, 1 विस्तारित वॉरंटी, 1 उत्पादन विमा मोफत. मनपसंत ब्रँडेड वस्तूंची आजच खरेदी करा. कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स, 57 महापालिका कॉम्प्लेक्स, झाशी राणी पुतळ्याजवळ, धुळे. दूरध्वनी 0252 295 111, मोबाईल 94 2194 39 111. घर आणि कार्यालयाच्या सजावटीसाठी धुळे शहरातील भव्य दालन म्हणजे सीमा हँडलूम. सप्तरंगी दर्जेदार आकर्षक पडदे, पडद्यांसाठी लागणारे मजबूत रॉड, रुवाबदार सोफ्यासाठी सर्वोत्कृष्ट मटेरियल आणि मनपसंद कापड, सोफ्यासाठी शनील प्लेन लेदर क्लॉथ, उत्कृष्ट रंगसंगती असलेले बेडशीट्स, साखर झोपेची अनुभूती देणाऱ्या गाद्या, सोलापुरी चादरींपासून इतर आकर्षक चादरींची भरपूर व्हरायटी, मुलायम कापसाच्या पिलो, पिलो कव्हर, एअर पिलो उपलब्ध, बेबी पिलो, बेबी टॉवेल्स, बेबी ब्लँकेट्स, हॉपीस घर प्रशस्त करणारे कार्पेट, मजबूत आणि टिकाऊ डोअर मॅट. चला गुणवत्तापूर्ण खरेदीसाठी सीमा हँडलूम हाऊस, पारा रोड, धुळे. दूरध्वनी 0252 237 287. अल्पशा विश्रांतीनंतर धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात पुन्हा एकदा आपले स्वागत. जिल्ह्यातील मेंढपाळांना मेंढ्यांचे चराई क्षेत्र दाखविण्यात येणार आहे. या क्षेत्रात मेंढपाळांनी मेंढ्या चाराव्यात असे आवाहन जिल्हाधिकारी जलद शर्मा यांनी केले आहे. जिल्ह्यातील मेंढपाळांना वनक्षेत्रात चराई क्षेत्र हवे यासाठी संघर्ष करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी शर्मा यांनी त्यासाठी महसूल आणि वन विभागाची संयुक्त बैठक घेऊन मेंढपाळांना आश्वासित केले आहे, अशी माहिती मेंढपाळांचे प्रतिनिधी शिवदास वाघमोडे यांनी दिली. धुळे जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्रात अनेक मेंढपाळ स्थिरावले आहेत. त्यातील अनेकांचे उदरभरण केवळ मेंढ्यांच्या पालनपोषणावर होते. बहुसंख्य मेंढपाळ वनक्षेत्रात मेंढ्या चारतात, परंतु त्यावेळी वनविभाग आणि मेंढपाळांमध्ये संघर्ष होतो. शासनाच्या निर्णयानुसार मेंढपाळांना वनाच्या विशिष्ट क्षेत्रात मेंढ्या चारण्याची मुभा देण्यात आली आहे. या अनुषंगाने ठेलारी समाज आणि मेंढपाळांकडून अनेकदा वन कार्यालयात आंदोलने झाली. अखेरीस जिल्हाधिकारी जलद शर्मा यांच्या दालनात संयुक्त बैठक झाली. या बैठकीला वनाधिकारी
होशिंग आणि मेंढपाळांच्या प्रतिनिधींना निमंत्रित करण्यात आले होते. त्यात शिवदास वाघमोडे, राजू महानोर, विठ्ठल गोयर, बाळू कोराडकर, विकास थोरात, भीला कोळेकर, काशीनाथ सोनकर उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी शर्मा यांनी मेंढ्या चारण्याचे क्षेत्र निश्चित करावे आणि ते मेंढपाळांना दाखवावे असे निर्देश दिले. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयामुळे लवकरच मेंढपाळांना हक्काचे चराई क्षेत्र उपलब्ध होणार आहे. या निर्णयाचे चांगले परिणाम मेंढपाळ कुटुंबावर होतील, त्यामुळे मेंढपाळ समाधानी आहेत असे स्पष्टीकरण धनगर समाजाचे शिवदास वाघमोडे यांनी दिले. ऑगस्ट महिन्यात आम्ही एक निवेदन सादर केलं होतं की आमच्या 2019 पासून ज्या विविध मागण्यांसाठी आम्ही मोर्चे, आंदोलनं व मेळावे घेतले, त्या अनुषंगाने आमची कुठलेही प्रशासकीय कार्यालय आमचं दखल घेत नाही. त्या अनुषंगाने आम्ही ऑगस्ट महिन्यामध्ये निवेदन देऊन सनी 12 ते 13 मेंढपाळ खेळाडी समाजाच्या तरुणांचं इच्छा मरणाची परवानगी मागितली होती. त्यावर RDC माननीय संजय गायकवाड साहेब यांनी आम्हाला एक विनंती केली की तुम्ही हा विषय मागे घ्या, मी तुमच्या जे तुम्ही आतापर्यंत कार्य केलं आहे त्याची दखल घेऊन सनी कलेक्टर साहेबांबरोबर मीटिंग लावण्याचा प्रयत्न करतो. त्या अनुषंगाने मागच्या महिन्यात मीटिंगीचं नियोजन झालं होतं, परंतु काही कारणास्तव ती मीटिंग तहकूब झाली. त्या अनुषंगाने 4 तारखेला आम्हाला पत्र आलं की 11 तारखेला 11:30 तुमच्या मेंढपाळ खेळाडी समाज, वन विभाग व पोलीस प्रशासन अशी एक संयुक्त मीटिंग माझ्या अध्यक्षतेखाली लावण्यात आली आहे. त्या अनुषंगाने आज आम्ही इथं आलो तर सकारात्मक चर्चा झाली, सर्व विषय आमचे मान्य झाले, जे विषय होते. आणि ह्या येणाऱ्या काळात कलेक्टर साहेबांनी असं आमच्या मेंढपाळ खेळाडी समाजाला आश्वासन दिलं की याच्या पुढे मी स्वतःहून लक्ष घालतो आणि जे काही वन जमिनीवर जे काही मेंढपाळ खेळाडी समाज व वन हक्कधारक यांचे झगडे होतात, हे झगडे कुठं थांबायला पाहिजे. मेंढपाळ खेळाडी समाजाचा जो लढा आहे 2019 पासून की आमची वन मेंढी सारे वन हक्क जमीन आम्हाला दाखवण्यात यावी, ती येणाऱ्या काळात लवकरच दाखवण्याची सुरुवात होणार आहे. आणि असं एक आश्वासन देऊन सनी ही मीटिंग कुठेतरी थांबवण्यात आली. ही मीटिंग कलेक्टर साहेबांनी मनावर घेऊन सनी लावली, त्या संदर्भात मी समस्त मेंढपाळ खेळाडी समाजाच्या वतीने मान्य जिल्हाधिकारी व RDC संजय गायकवाड साहेब यांचे आभार मानतो. भारतीय जनता पक्षाची मदत घेऊन शिंदे गटाने शिवसेनेचे चिन्ह गोठवल्याने निष्ठावंत शिवसैनिक पेटून उठला आहे. आता गद्दारांसह त्यांना साथ देणाऱ्यांना धडा शिकवल्याशिवाय शिवसैनिक स्वस्थ बसणार नाही असे प्रतिपादन शिवसेनेचे धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याचे संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांनी येथे केले. शिंदखेडा येथे शिवसेना तालुका मध्यवर्ती कार्यालयात थोरात यांच्या उपस्थितीत शिंदखेडा आणि शिरपूर तालुक्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक झाली. राज्यातील राजकीय परिस्थितीत बदल झाल्यानंतर शिवसेना ठाकरेगट संघटन वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करीत आहेत. त्यात शिंदखेडा आणि शिरपूर तालुक्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक शिंदखेडा येथील कार्यालयात झाली. या बैठकीला संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांनी मार्गदर्शन केले. यावेळी थोरात म्हणाले, गद्दारांनी शिवसेनेचे चिन्ह गोठवले, त्यामुळे निष्ठावंत कार्यकर्ता पेटून उठला आहे. गद्दार आणि त्यांना साथ देणाऱ्यांना निष्ठावंत शिवसैनिक धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही. सत्ता आणि मुख्यमंत्रीपद मिळविण्यासाठी गद्दारांनी उद्धव ठाकरे यांना विविध मार्गांनी त्रास दिला. शिवसेनेचे चिन्ह गोठविण्यापर्यंत यांची मजल गेली. आता शिवसैनिक स्वस्त बसणार नाही. महाराष्ट्रातील जनतेच्या मनात गद्दारांबद्दल प्रचंड चीड निर्माण झाली आहे. त्यासाठी पदाधिकाऱ्यांनी आता एका गावात किमान 10 नवीन लोक जोडावी, प्रत्येक घरात शिवसेनेचे विचार पोहोचवावेत, शिवसैनिकाने आता संघर्ष करायला तयार राहावे असे आवाहनही थोरात यांनी केले. यावेळी जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके, जिल्हा समन्वयक डॉक्टर भरत राजपूत, युवासेना जिल्हा युवाधिकारी आकाश कोळी, भरतसिंग राजपूत, कल्याण बागल, भाईदास पाटील, गणेश परदेसी, गिरीश देसले, अत्तरसिंग पावरा, विश्वनाथ पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य छोटू पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सर्जेराव पाटील यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. या बातमीपत्राचे प्रायोजक होते सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स, नीतीराज इंजिनियर्स, कल्याण इलेक्ट्रॉनिक्स 57 महापालिका कॉम्प्लेक्स झाशी राणी पुतळ्याजवळ धुळे, सीमा हँडलूम हाऊस, सीमा हँडलूम म्हणजे घर आणि ऑफिस सजावटीचं सर्वोत्तम स्थान. धुळे पंचायत समितीत भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या वंदना मोरे सभापती तर शिवसेना शिंदे गटाचे गोकुळ माळी उपसभापती दोघांना प्रत्येकी 21 मते.
धुळे शहरातील देवपूर विभागातील रस्त्यांवर खड्डे, अनेक वाहने अपघातग्रस्त, रस्त्यांवरील डबक्यांमुळे नागरी वसाहतीत आरोग्याची समस्या। कोरोना संसर्गाचे सावट दूर झाल्यामुळे यंदा सर्वांसाठी दिवाळी गोड होणार। दिवाळीच्या निमित्ताने अनेकांकडून पाकिट बंद फराळ खरेदी। दिवाळीत पाऊस झाला नाही तर झेंडूसह अन्य फुलांच्या विक्रीतून अपेक्षित लाभ होण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा। किलोभर फुलांसाठी 100 रुपयांची अपेक्षा। आणि भारतीय जनता पक्षाची मदत घेऊन शिंदे गटाने शिवसेनेचे चिन्ह गोठवल्याने निष्ठावंत शिवसैनिक पेटून उठला आहे। येणाऱ्या काळात धडा शिकविणाऱ्या थोरात यांचा इशारा। याबरोबरच धुळे टीव्हीचं बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटू बातमीपत्राच्या पुढील प्रसंगात। तोपर्यंत नमस्कार। पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर।